मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असलेल्या पारडी येथे मोटरसायकलीच्या वादामधून पित्याच्या हातून पुत्राचा खून झाल्याची घटना घडली आहे. मेहकर तालुक्यामधील जानेफळ नजीक असलेल्या पारडी येथील माणिक केशव राठोड यांची मोटरसायकल त्यांचा पुत्र रवी याच्या जवळ होती. दरम्यान पेरणीच्या वेळेस रवीने मोटरसायकल गहाण ठेवल्यामुळे बाप आणि लेकामध्ये वाद होत होते. त्याच कारणावरून बापानं रवी नामक मुलाच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉडनं गंभीर मारहाण करून त्याला जीवे मारला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध त्यांचा मुलगा मंगेश माणिक राठोड यांनी जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान ठाणेदार दिलीप मसराम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सदर आरोपीला रात्री अटक केली आहे आणि 21 ऑक्टोबर रोजी न्यायालयामध्ये हजर केलं असता 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जानेफळ प्रदेशा अंतर्गत पाडी हे गाव येत असून दिनांक 21/10/20 रोजी फिर्यादीनामे मंगेश माणिक राठोड वय 24 वर्ष याने फिर्याद दिली की त्याच्याच वडिलांनी माणिक किशोर राठोड वय 58 वर्ष यांनी त्याच्या लहान भावाचा म्हणजे मृत रवी माणिक राठोड याचा लोखंडी रॉड डोक्यावर मारून त्याचा खून केलेला आहे अशा माहितीवरनं अशा रिपोर्टवरनं आम्ही लगेच स्टाफसह गेलो. त्याचा आरोपी अटक केला. आरोपी अटक करण्यात आला असून आरोपीला मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता मान्य न्यायालयाने दिनांक 23 तारखेपर्यंत त्याचा PCR दिलेला आहे आणि तो आता सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास. गजानन नरवाडे, C24 तास.